जय शिवराय मित्रांनो, मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आकाश वाघ आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ योगेश क्रिएशन या भावाच्या कमेंटनुसार घेऊन आलेला आहे. या भावानं आपल्याला कमेंट केली होती की वाढदिवसाचा व्हिडिओ बनव भावा. तर मित्रांनो, आज आपण आजचा जे व्हिडिओ आहे ते बॉईज आणि गर्ल्स दोन्हीवर सुद्धा एडिट केलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही यामध्ये बॉईजचे सुद्धा ते फोटो ॲड करू शकता आणि गर्ल्सचे सुद्धा ॲड करू शकता. व्हिडिओ एकदम जबरदस्त एडिट झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरत असतो ते सर्व मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो. तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता. आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो. जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बिटमॅप पोर्ट लिंक आणि सेकी बिट पोर्ट लिंक इम्पोर्ट करण्यास प्रॉब्लेम आला तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे. मी टेलिग्राम चॅनलचं सर्व जे मटेरियल आहे अपलोड करत असतो. टेलिग्राम चॅनलच्या नावावरती ती स्क्रीनवर पाहायमध्ये असेल, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते. आणि व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत लाईक केला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्ही जर प्री व्हिडिओ पाहिल्यानंतर जो काय प्रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा. मी इंस्टाग्राम सर्व जे प्रिव्ह्यू आहे ते अपलोड करत असतो. इंस्टाग्रामच्या डिस्क्रिप्शन दिलेले नावावरती स्क्रीनवर पाहायला मिळत असेल. आणि मित्रांनो, प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर प्रिव्ह्यू कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चला तर मित्रांनो, जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू पाहूया आणि लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया. आपण कान में इयरफोन्स डाल लो क्या? डाल भी लिए. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा है सालो. 1 2 3 सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है. मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बिटमॅप पोर्ट लिंक पाहायला मिळून जाईल. तिथून तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे. ती इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल. इथे तुम्हाला मी 6 ग्रुप इथे स्टार्टला दिलेला आहे. तर मित्रांनो, हे 6 ग्रुप आपल्याला एडिट करायचं आहे. तर मित्रांनो, जे पहिला तुम्हाला खालीचा ग्रुप येत पाहायला मिळतात त्यावर क्लिक करायचे. एडिट ग्रुपवर क्लिक करायचे आणि इथे फोटो ऑप्शन पाहायला मिळेल तर फोटोवर क्लिक करायचे. कलर फिलवर क्लिक करायचे, ऑप्शनवर क्लिक करायचे आणि ज्या फोटोमध्ये मटेरियल ठेवले असेल ते फोटो ओपन करून घ्यायचे. तर मित्रांनो, मी माझे स्वतःचे फोटो इथे ॲड करत आहे. तर मित्रांनो, आपल्याला कोणताही फोटो उभा फोटो इथे अशा प्रकारे प्लसवर क्लिक करून ॲड करून घ्यायचा आहे. आणि हा फोटो ॲड केल्यानंतर बाकी ते एकमध्ये ते व्यवस्थित इथे ॲड झालेलं. जर व्यवस्थित ॲड होत नसेल तर मग ट्रान्सफर क्लिक करून व्यवस्थित आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ते बॅग घ्यायचे. आपल्याला वरती पुन्हा दुसरा ग्रुप पाहा मिळून जाईल इथेच. तर आपला ग्रुप एडिटवर क्लिक करायचं आहे आणि इथे फोटो ऑप्शन पाहा मिळेल यावर सुद्धा क्लिक करायचं. कलरवर क्लिक करायची, ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला दुसरा फोटो इथे घेऊन घ्यायचा. बा प्लसवर क्लिक करून हे दुसरा फोटो इथे घेतलेला आहे. हा व्यवस्थित ॲड झाला नाही त्यासाठी थोडे बॅग घ्यायचे. मोन ट्रान्सफर क्लिक करून अशा प्रकारे फोटो व्यवस्थित सेट करून घ्यायचे. त्यानंतर परत इथे बॅग घ्यायचे. आणि मित्रांनो, हा जो पहिला इथे पाय मिळत आहे हा ग्रुप लहान साईज झालेला आहे. तर हा मित्रांनो अशा प्रकारे इथे आपल्याला वाढून घ्यायचा आहे. तर बघा मित्रांनो, ऑप्शन क्लिक करून इथे वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तिसरा जे ग्रुप आहे त्यावर क्लिक करायचे. एडिट ग्रुपवर क्लिक करायचे, तिसऱ्यावर क्लिक करायचे आणि मित्रांनो आपल्याला इथे कलर फिलवर क्लिक करायचे, ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ते 3 नंबरच्या फोटोमध्ये आपल्याला आपला फोटो इथे ॲड करायचा आहे. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला हा फोटो आपण इथे प्लसवर क्लिक करून इथे ॲड करूया. तर बघा अशा प्रकारे आपल्याला थोडे बॅग घ्यायचे. फोटो व्यवस्थित सेट झाला नाही तर अशा प्रकारे फोटो व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ते बॅग घ्यायचं आहे. परत मित्रांनो, वरचे तुम्हाला जे ग्रुप पाहायमध्ये आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपवर क्लिक करायचं, फोटो क्लिक करायचे, ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथे मित्रांनो परत आपल्याला एक फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आपण हा जो फोटो इथे इथे ॲड करून घेऊया. तर अशा प्रकारे पाय मिळून जाईल. तर हा सुद्धा व्यवस्थित एडिट झालेला नाही. तर मित्रांनो, खाली साईडला आपल्याला यायचं आहे. अशा प्रकारे फोटो आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं. बघा अशा प्रकारे सेट झालेला आहे. त्यात इथे बॅग घ्यायचे. तर परत मित्रांनो, टूवर क्लिक करायचे, एडिटवर क्लिक करायचे. यावर सुद्धा आपल्याला दुसरा फोटो एक ॲड करून घ्यायचा आहे. तर बघा मित्रांनो, हा जो फोटो आपल्याला प्लसवर क्लिक करून ॲड करायचा आहे. तर अशा प्रकारे फोटो इथे तुम्हाला पाहायला मिळून जाईल. त्यानंतर ते बॅग घेऊन जायचे. मित्रांनो, हा जो पहिला ग्रुप आहे इथे लहान साईज झालेला आहे. तर मित्रांनो, या बिटमार्कपर्यंत यायचं आहे आणि हा सुद्धा आपल्या व्यवस्थित ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, तिथे 3 क्लिक करायची, एडिटवर क्लिक करायची, ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. कलर फिलवर क्लिक करायची, ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि दुसरा फोटो इथे प्लसवर क्लिक करून इथे ॲड करून घ्यायचा. बघा अशा प्रकारे तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल. तिथे ॲड झालेला आहे. तर मित्रांनो, व्यवस्थित सेट झालेला नसेल तर मित्रांनो आपल्या वशीकडे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. तर बघा मी अशा प्रकारे इथे सेट करून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे व्यवस्थित आपले जो काही ग्रुप आहे व्यवस्थित एडिट करून घ्यायचे. त्यानंतर स्टार्टला यायचे, प्लसवर क्लिक करायचे, मेडवर क्लिक करायचे. तर मित्रांनो, बॅकग्राऊंडसाठी आपल्याला एक फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर बॅकग्राऊंडसाठी मित्रांनो, मी हा जो फोटो इथे प्लसवर क्लिक करून इथे ॲड करतो. वरती 3 डॉट क्लिक करून फिल कॉम्पिशन एरिया क्लिक करायचं आहे आणि हा फोटो मित्रांनो डबल बीस मार्कच्या समोरची एक पहिली बीट मार्क पाहिजे आहे. तिथपर्यंत आपल्याला अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, हा जो फोटो आहे आपल्या खालच्या साईडला म्हणजे ॲडोच्या वरती इथे लावून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे आपल्याला डबल बीट मार्कपर्यंत येऊन जायचं. प्लसवर क्लिक करायचे, मेडवर क्लिक करायचे आणि मित्रांनो तुम्हाला मी हॅपी बर्थडे म्हणून
अशा प्रकार एक्सपीरियंस दिल्ली है तिथे घून घाय मोह ट्रांसफर क्लू झूम क्लू को सही जी अशा प्रकार मोटी करूँ घाय मोटी केल्यानंतर या बिटमार्क पहिल्या बिटमार्कपर्यंत तिथे लिहून घ्यायचे आणि समोरचा भाग कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर प्लस वर क्लिक करायचे, मीडिया क्लिक करायचे आणि तिथून समोर आपला फोटो ॲड करता द्यायचा. बघा फोटो क्लिक करायचे वरती तीन डॉट क्लिक करून फिल कॉम्पिशन क्लिक करायचे, या तीन डॉट क्लिक करून समोरचा भाग कट करायचे. अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये सर्व जे फोटो शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे. तर मित्रांनो मी इथे सर्व फोटो ॲड करतो आणि समोरची एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो. बघा मित्रांनो अशा प्रकारे सर्व फोटो इथे ॲड करून घ्यायचे. सर्व फोटो ॲड केल्यानंतर जिथून आपण फोटो ॲड केलेला आहे तिथपर्यंत आपण ते येऊन जायचे. तिथपर्यंत आल्यानंतर प्लसवर क्लिक करायचे, तिथून चौकोनी शेप घ्यायचा, वर तीन डॉट क्लिक फिल कॉम्पिशन एरिया क्लिक करायचं आहे. इथे कलर फिल क्लिक करायची ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि जे ब्लॅक कलर आहे ते मित्रांनो खालच्या साईडला घ्यायचं आहे आणि व्हाईट आपल्या वरच्या साईडला घ्यायचं आहे. ते मित्रांनो आपण व्यवस्थित इथे घेऊन घ्यायचे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला वरच्या साईडला इथे घेऊन घ्यायचे. त्यानंतर अशा प्रकारे खालच्या साईडला ब्लॅक घ्यायचं म्हणजे शॉर्ट आपल्याला इथे तयार करायचे. तर अशा प्रकारे व्यवस्थित इथे सेट करून घ्यायचे. त्यानंतर ते व्हाईटवर क्लिक करायचे आणि व्हाईट कलर मित्रांनो आपलं पूर्ण इरेज करायचं आहे. ऑप्शन क्लिक करून पूर्ण इरेज करायचं आणि बरोबर क्लिक करायचे. पूर्ण व्हिडिओचे आपल्याला ते शेवटी यायचे. थोडे बॅग यायचे ऑप्शन करून पूर्ण व्हिडिओ लिहून घ्यायचे. आणि मित्रांनो जिथून आपण हे जी सेप इकेट ऍड केलेलं आहे शॅडो प्रिंटची तिथपर्यंत प्लस क्लिक करायचे, मीडियो क्लिक करायचे आणि हॅपी बर्थडे जी टेक्स्ट आहे ते आपल्याला घ्यायचे. मोर ट्रान्सफर करून झुम क्लिक करून साईज त्याची कमी करायची, ऑप्शन क्लिक करून खालच्या साईडला आपल्या ते ओढून घ्यायचे अशा प्रकारे आणि ते व्यवस्थित ॲड करून घ्यायचे. त्यानंतर पूर्ण व्हिडिओ शेवटी जायचे, थोडे ऑप्शन मागं घ्यायचे, या ऑप्शन क्लिक ॲड करून घ्यायचे. त्यानंतर इफेक्टवर क्लिक करायचे, ॲड इफेक्टवर क्लिक करायचे, मोर ट्रान्सफर क्लिक करायचे आणि मित्रांनो आपल्याला इथे प्लस साईज ऑप्शन प्रमाणे ऑक्सिलेट त्यावर क्लिक करायचे आणि यावर क्लिक करून आपल्याला ऑक्सिलेटवर क्लिक करून घ्यायचे. अशा प्रकारे इफेक्ट इथे पाहायला मिळून जाईल. त्यानंतर परत स्टार्टला यायचे, थोडे बॅग घ्यायचे, प्लस तो क्लिक करायचे, चौकून सेप घ्यायचे, वरती तीन डॉट क्लिक करून फिल कॉम्पिशन एरिया क्लिक, सॉरी मित्रांनो स्ट्रेस कॉम्पिशन एरिया क्लिक करायचे, बॉर्डर शॅडो क्लिक करायचे, इथे स्ट्रोक एनेबल करून याचा कलर इथे व्हाईट द्यायचा आहे. कलर व्हाईट दिल्यानंतर याची जी लेंथ आहे 10 वाढून घ्यायची म्हणजे बॉर्डर ॲड करायचे. त्यानंतर कलर फिल क्लिक करायचे, ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि पूर्ण कलर इरेज करायचा आणि बरोबर क्लिक करायचे. त्यानंतर पूर्ण व्हिडिओची शेवटी यायची, ऑप्शन क्लिक करून पूर्ण व्हिडिओवर आपल्याला बॉर्डर लावून घ्यायची म्हणजे अशा प्रकारे बॉर्डर ॲड होऊन जाईल. त्यानंतर परत स्टार्टला यायचे, प्लस क्लिक करायचे, मीडिया क्लिक करायचे आणि तुम्ही जो लोगो तयार केलेला असेल ते लोगो इथे ॲड करून घ्यायचं. तर मित्रांनो मी माझ्या चॅनलचा लोगो तयार केलेला आहे, तुम्ही ते ॲड करून घेतो. जर मित्रांनो तुम्हाला तुमचा स्वतःचा फोटो ॲड करायचा असेल ते फोटो सुद्धा तुम्ही ॲड करून घेऊ शकता. आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे आपण इथे गर्ल्सचे सुद्धा इथे फोटो ॲड करू शकता, म्हणजे गर्ल्स आणि बॉईज दोन्हीसाठी हा व्हिडिओ आपण इथे तयार केलेला आहे. तर दोन्हीसुद्धा तुम्ही इथे फोटो ॲड करून घेऊ शकता. तर मित्रांनो मी इथे बॉईजचा तयार करत आहे, त्यामुळे मित्रांनो अशा प्रकारे बघा अशा प्रकारे आपण बॉर्डर सॉरी मित्रांनो आपला जे लोगो इथे ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे बॅग घेऊन जायचे आणि आता सेकीपीट ॲड करायचं राहिलेलं फक्त. बॅग आल्यानंतर सेकीपीटमध्ये जायचे. सेकीपीट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, तिथून जाऊन ती इम्पोर्ट करून घेऊ शकता किंवा मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो जो शेवटचा फोटो आहे त्यावर आपला क्लिक करायचं, म्हणजे शेवटच्या फोटो इफेक्ट आपला कॉपी करायचा आहे त्यावर क्लिक करायचे. इफेक्टवर क्लिक करायचे, तीन डॉट क्लिक करून कॉपी पीट क्लिक करून घ्यायचं आहे आणि ते बॅग घेऊन जायचे. परत मित्रांनो बिटमॅप पोर्टमध्ये जायचे आणि बॅकग्राऊंडसाठी आपण जो फोटो घेतलेला आहे त्यावर क्लिक करून हा जो इफेक्ट आहे त्याला इथे पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ते बॅग घ्यायचे. परत मित्रांनो सेकीपीटमध्ये जायचे आणि पहिला फोटोचा जो इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो मी ते कॉपी करून घेतलेलं आहे. त्यानंतर ते बॅग घेऊन जायचे. परत बिटमॅप पोर्टमध्ये जायचे आणि जिथून आपण फोटो ॲड केलेले आहेत तिथपर्यंत आपल्याला येऊन जायचे, म्हणजे आपलं जी हॅपी बर्थडे जी टेक्स्ट आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचे. इफेक्टवर क्लिक करून तीन डॉट पेस्ट इफेक्ट क्लिक करून घ्यायचे, म्हणजे हॅपी बर्थडेच हा टेक्स्ट इथे ॲड करून घ्यायचे. त्यानंतर बॅग घ्यायचे, सेकीपीटमध्ये जायचे आणि दोन नंबरच्या फोटोचा जो इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं. तो कॉपी केल्यानंतर ते बॅग घेऊन जायचे. परत मित्रांनो बिटमॅप पोर्टमध्ये जायचे आणि तिथे समोर यायचे. समोर आल्यानंतर जो पहिला जे दोन फोटो पाहिजे आहे त्याला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकायचा आहे. तर बघा अशा प्रकारे हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो जशा प्रकारे मी इफेक्ट पेस्ट करायला सांगू तशा प्रकारे ते पेस्ट करून घ्यायचं आहे. पहिल्या दोन फोटो इफेक्ट पेस्ट करायचं आहे, त्यानंतर डबल बीस मार्कच्या समोरचा फोटो सोडून द्यायचा आहे. त्याच्यासमोरचा फोटो आपल्याला त्याच्यासमोरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. परत त्याच्यासमोरचा फोटो सोडून द्यायचा आहे आणि त्याच्यासमोरच्या दोन फोटोला हा इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. परत मित्रांनो आपल्याला डबल बीस मार्कच्या समोरचा फोटो सोडायचा आहे, त्याच्यासमोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. परत त्या इफेक्ट दिलेल्या फोटोच्या समोरचा जो फोटो सोडून द्यायचा आहे. परत त्याच्यासमोरच्या दोन फोटोला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हा जो इफेक्ट आहे व्यवस्थित इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो मी फास्टमध्ये इथे पेस्ट करून घेतो. बाकी या फोटोला आपला मध्यमभागी फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे, शेवटच्या दोन फोटोला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. फास्टमध्ये मी ते करत आहे. तर बघा अशा प्रकारे इथे पेस्ट करून झालेलं आहे. त्यानंतर बॅग घ्यायचे, परत सेकीपीटमध्ये जायचे. सेकीपीटमध्ये गेल्यानंतर मित्रांनो तीन नंबरच्या फोटोचा जी इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करायचं आहे. तर मित्रांनो मी तो कॉपी करून घेतो. त्यानंतर ते बॅग यायचे. परत मित्रांनो बिटमॅप पोर्टमध्ये जायचे आणि समोर यायचे. समोर आल्यानंतर मित्रांनो डबल बीस मार्कच्या समोरचा जो फोटो आहे त्याला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे. बघा त्याला पेस्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल. तर मित्रांनो परत मित्रांनो जिथे तुम्हाला डबल बीस मार्क पाहिजे आहे त्याच्यासमोरच्या फोटोला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो मी त्याला फास्टमध्ये इथे पेस्ट करून घेतो. तर बघा अशा प्रकारे इथे पेस्ट करून घ्यायचं आहे. तर पेस्ट केल्यानंतर ते बॅग यायचे, परत सेकीपीटमध्ये जायचे आणि मित्रांनो आपल्याला चार नंबरच्या फोटोचा जो इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे. तो कॉपी केल्यानंतर ते बॅग घेऊन जायचे आणि परत बिटमॅप पोर्टमध्ये जायचे. बिट
बिटमॅप फोल्डमध्ये गेल्यानंतर मित्रांनो जे जे फोटो आपण सोडलेले त्याला हा पीडी ते पेस्ट करायचं. बघा डबल बीस मार्कच्या समोरचे फोटो लिपी पेस्ट केलेला आहे, त्याच्यासमोरचं एक हा जो फोटो आहे ते राहिलेला आहे त्याला हा बीट पेस्ट करायचा आहे. परत समोर यायचं आहे, समोर आल्यानंतर हा एक इथे फोटो राहिलेला आहे त्याला सुद्धा आपला हाय पीडी पेस्ट करायचा आहे. समोर सुद्धा एक फोटो राहिलेला त्याला सुद्धा आपला हाय पीडी ते पेस्ट करायचा आहे. तर बघा अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं. तर अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर आपलं जे व्हिडिओ आहे ते पूर्णपणे तयार होऊन जाईल. व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करायचं, खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करून आपल्याला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा, आणि समोरचं व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा. आपल्या चॅनलवर अशा प्रकारे मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि नवीन बॅनर एडिटिंग शिकवलं जाते, त्यासाठी तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राइब करा. चॅनल सबस्क्राइब करणं एकदम फ्री आहे. व्हिडिओ लाईक करायचं, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.